पक्षातच राहणार आहात की वेगळा मार्ग? भूमिका काय, मी पक्षातच आहे, पक्षात 10 वर्ष काम केलंय, मी पक्षाचा कार्यकर्ता आहे, पक्षात राहणार कशाला पक्षाच्या बाहेर जाऊ? पक्षात राहूनच तुम्ही विधानसभा निवडणूक लढणार? पक्षात राहणार, निवडणुकीचं तिकीट पण मलाच भेटणार भारतीय जनता पक्षाचं। आगामी विधानसभा निवडणुकांसाठी कोथरूड विधानसभा मतदारसंघातून माजी नगरसेवक भाजपचे अमोल बालवडकर यांनी आता उभारी धरलेली आहे आणि त्या अनुषंगाने ते वेगवेगळे कार्यक्रम सुद्धा घेताना आपल्याला दिसतात। मोठं शक्ती प्रदर्शन त्यांच्याकडनं विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून करण्यात येते, मात्र त्यांनी घेतलेल्या कार्यक्रमांना पक्षाचे वरिष्ठ असतील किंवा नेते असतील, शहराध्यक्ष सुद्धा यांची गैरहजेरी या कार्यक्रमांना दिसून येते। या संदर्भातच आज पत्रकार परिषद घेत अमोल बालवडकर त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे। काय सांगाल तुम्ही घेतलेल्या कार्यक्रमांना पक्षाचे नेते गैरहजर असतात, काय सांगाल? तो विषय वेगळा आहे, पण खऱ्या अर्थाने आज प्रेस मी वेगळ्या कारणासाठी घेतली। काल जे परवा निरीक्षक आले होते पक्षाचे की बाबा कोथरूड मतदारसंघाबाबत उमेदवार इच्छुकांच्या बाबतीत प्रतिक्रिया घेण्याबद्दल माहिती घेण्यासाठी, कार्यकर्त्यांना भेटून चर्चा करण्यासाठी, कार्यकर्त्यांचं मत जाणण्यासाठी, पण त्या ठिकाणी पक्षाची लोकशाही त्या ठिकाणी टिकवता आली नाही। अनेक कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी येण्यापासून डावललं, अनेक कार्यकर्ते जे आले त्यांना फोन करून सांगण्यात आलं की स्पेसिफिक काही नावं सांगण्यात आली की त्यांना त्या ठिकाणी त्यांची नावं त्या ठिकाणी लिहायची नाही, असा दबाव कार्यकर्त्यांवरती टाकण्यात आला। त्यामुळे खऱ्या अर्थाने आता ही गोष्ट, खऱ्या अर्थाने पुण्यामध्ये अशा गोष्टी कधी घडल्या नाही। बापट साहेब इथून मागच्या काळामध्ये आमचे नेते होते, त्यांच्याही काळामध्ये त्यांच्या समोर कोणतरी इच्छुक असायचं, पण त्यांनी या गोष्टी कधी एवढ्या खालच्या पातळीवरती जाऊन कधी काम केलं नाही। मला असं वाटतं की कार्यकर्ता म्हणून निश्चितपणे माझ्या कार्यकर्त्यावरती अन्याय, इतर कार्यकर्त्यांवरही अन्याय होत आहे। पर्यवेक्षक आले होते त्यावेळेस तुम्हालाही डावललं गेलं होतं, तुम्हाला काही निवड देण्यात आलं होतं? मी पर्यवेक्षक आले होते, मी जाऊन आलो, मी मीटिंगला जाऊन आलो। आता तुमचा मेळावा आहे, काय सांगाल या संदर्भामध्ये की तुम्ही काय अपेक्षित ठेवता यासाठी? दरवर्षीप्रमाणे हा माझा मेळावा आहे, जन आशीर्वाद मेळावा मी घेतला आहे। माझ्या भागातील मायबाप जनता मतदार राजा त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाला येणार आहे आणि त्यांचं प्रेम आहे म्हणून मी या ठिकाणी आहे। निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये त्यांचं प्रेम मला मिळेल। पण काय तुमच्या कार्यक्रमांना इथून मागच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर भाजपचे अनेक जे पुण्यातले पदाधिकारी होते ते हजर असायचे, मात्र आता गेल्या काही कार्यक्रमांमध्ये पदाधिकाऱ्यांनी गैरहजेरी लावलेली दिसून येते। तुमचा आता मेळावा होतो, या कार्यक्रमाला पदाधिकारी येणं अपेक्षित आहे किंवा पक्षाचे वरिष्ठ नेते येणं अपेक्षित आहे, काय वाटतं या संदर्भात? खरं तर या कार्यक्रमाला नेते येणे अपेक्षित आहे, पण मी इच्छुक उमेदवार आहे लक्षात घ्या, आणि मी ज्यांच्या विरुद्ध ज्यांच्या सोबत इच्छुक उमेदवार आहे त्या नेत्यांमुळे अनेक जणांवरती दबाव आहे, त्यामुळे त्यांचं माझं वैयक्तिक काय नाही, सगळ्यांना संघ चांगले संबंध आहेत, सगळे माझे मित्र आहेत, पण पक्षातून काही वरिष्ठांचा दबाव असल्यामुळे त्यांना ते भाग पडतं त्यांचं ऐकणं। पण या मेळाव्याला 30 ते 40 हजार नागरिक येणार आहेत, त्या मेळाव्यामध्ये त्यांचं प्रेम माझ्यावरती आहे आणि जरी कोणते पक्षाचे नेते जरी नाही आले तरी माझी मायबाप जनता त्या ठिकाणी आहे, त्या जनतेतलेच 10 मान्यवरांना मी वरती बसून ते प्रमुख पाहुणे करून त्या ठिकाणी मी कार्यक्रम करणार आहे। या सगळ्या प्रकरण या संदर्भामध्ये म्हणजे हे पदाधिकारी तुमच्या कार्यक्रमांना अनुपस्थित, कारण लोकशाहीमध्ये कुणी इच्छुक होऊ शकतं तर पदाधिकारी अनुपस्थित राहतात, या संदर्भात पक्षाच्या वरिष्ठांकडे काही तक्रार केलेली? मी 27 तारखेलाच देवेंद्रजींना, बावनकुळेंना, दानवे साहेबांना त्या ठिकाणी मी पत्र मेल केलेलं आहे। काय त्यांच्याकडनं काय रिस्पॉन्स काय? ते आता हे ज्यांच्या विरोधात लिहिलंय ते पण मोठे नेते आहेत, त्यांचे सहकारीचे आहेत, त्यांनाही त्या ठिकाणी काहीतरी मर्यादा येत असतील असं मला वाटतं। खर तर लोक, जसं मी आता म्हणलं की लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला स्वतःची इच्छा व्यक्त करणं म्हणजे निवडणुकीसाठी इच्छुक असणं अधिकार आहे, हे कुठेतरी डावललं जातंय पक्षाकडनं? जसं आता कोथरूड मध्ये स्टँडिंग आमदार आहेत भाजपचे, त्यांच्याकडनं डावललं जातंय? मी काय म्हणतो, इच्छुक असणं काही गुन्हा नाहीये, इच्छुक असले तुम्ही खिलाडी वृत्तीने ते घेऊ शकता। इच्छुक आहे तर खांद्याला खांदा लावून कार्यक्रमात येणं, ज्याला तिकीट भेटेल त्याला भेटणारच आहे, याच्यामध्ये एवढं संकुचित वृत्ती दाखवण्याचं काही कारण नाहीये, हे वातावरण चांगलं राहिलं असतं। पण हे चुकीच्या गोष्टी तुम्ही वारंवार गेले 2 महिने झाले करताय, कालच्या सुद्धा निरीक्षक आले तिथं पण हेच गोष्टी, मग कुठेतरी व्यक्त झालं पाहिजे म्हणून मी आज त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली। आता काय भूमिका असणार आहे तुमची, तुम्ही पक्षातच राहणार आहात की वेगळा मार्ग? भूमिका काय, मी पक्षातच आहे, पक्षात 10 वर्ष काम केलंय, मी पक्षाचा कार्यकर्ता आहे, पक्षात राहणार कशाला पक्षाच्या बाहेर जाऊ? पक्षात राहूनच तुम्ही विधानसभा निवडणूक लढणार? पक्षात राहणार, निवडणुकीचं तिकीट पण मलाच भेटणार भारतीय जनता पक्षाचं। तर हे होते भाजपचे माजी नगरसेवक अमोल बालवडकर, नक्कीच आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये
ते निवडणूक लढणार असं त्यांनी ठामपणे सांगितलं. सोनाली भालेसिंग, पोलीस नामनिस पुणे. पत्रकार परिषद घेण्यामागचं कारण म्हणजे एक कार्यकर्ता म्हणून आज मी या ठिकाणी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी आलेलो आहे. आणि पक्षाचा कार्यकर्ता कसा असावा तर तो निडरा असावा, पक्षासाठी सुद्धा लढणारा असावा आणि पक्षामध्ये सुद्धा कुठल्या चुकीच्या गोष्टी होत असतील तर त्या सुद्धा मांडणारा असावा. तर पक्षाच्या बाबतीत माझं काही चुकीचं मत नाही आहे, पण पक्षातल्या काही व्यक्तींमुळे खऱ्या अर्थाने आज पुणे शहरामध्ये आपण कालची जी निरीक्षकांची बैठक होती त्या विषयावरती मी येतो. खरं तर पक्षाची जी लोकशाही आहे ती टिकली पाहिजे आणि भारतीय जनता पक्षाच्या लोकशाहीमध्ये निरीक्षक आले होते. निरीक्षकांना त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांची बैठक त्याच्या ठिकाणी अपेक्षित होती, पण मोजकेच कार्यकर्त्यांना निरोप त्या ठिकाणी पाठवले गेले. आणि महत्त्वाचं म्हणजे सांगायला वाईट वाटतं की खऱ्या अर्थाने अशी गोष्टी या भारतीय जनता पक्षामध्ये तरी अपेक्षित नाही आहे, कारण अटलजींचा पक्ष आहे, बापटसाहेबांचा पक्ष आहे, अनेक मोठे नेते या पक्षामध्ये होऊन गेले. पण दुर्दैवाने त्या ठिकाणी अनेक कार्यकर्त्यांना स्पेसिफिक फोन केले गेले की इच्छुक आता मी इच्छुक उमेदवार आहे तर अमोल वालोडकर असेल किंवा माझ्यासोबत श्याम देशपांडे आहे, या दोन लोकांची नावं त्याच्यामध्ये कोणी लिहू नये. प्रथम क्रमांकाचं नाव आदरणीय चंद्रकांतदादा पाटील यांचं लिहावं आणि बाकीची दोन नावं, ही दोन नावं सोडून कुठली नावं लिहा. तर मला असं वाटतं खऱ्या अर्थाने एवढं करण्याची गरज काय आहे. जी लोकशाही पद्धतीने पक्षाची परंपरा आहे, कमीत कमी ती तरी पक्षाने काही नेत्यांनी ती पाळली पाहिजे असं मला वाटतं. आज पुणे शहरामध्ये खऱ्या अर्थाने बापट साहेबांची मला प्रकर्षाने आठवण येते की आज त्या असते तर अशी परिस्थिती या शहरामध्ये झाली नसती. शेवटी तुम्ही इच्छुक अनेक आहेत, प्रत्येक मतदारसंघामध्ये आहेत, तुम्ही जो काही निर्णय वरिष्ठ नेते घेणार आहेत ते तुम्ही घेसालच, त्याचं काही तेव्हा दुःख मानण्याचं कारण नाही. पण ही जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेमध्ये सुद्धा जर अशा पद्धती होत असेल तर मला असं वाटतं की निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये कार्यकर्त्यांचा सुद्धा विश्वास भारतीय जनता पक्षावरचा उडून जाईल. याला कारणीभूत काहीच नेते आहेत, मी संपूर्ण पक्षाच्या बाबतीत या ठिकाणी काही बोलत नाही आहे, पण खऱ्या अर्थाने काही नेत्यांमुळे काही व्यक्तींमुळे पक्षाची प्रतिमा मलिन होती आहे. याबाबत मी निश्चितपणे वरिष्ठांना सुद्धा कळवणार आहे. पण मला असं वाटतंय की माझ्या कोथरूड मतदारसंघामधले नेते एवढे मोठे आहेत की त्यांचे वरिष्ठ नेमके कोण आणि तिथपर्यंत पोहोचण्याएवढा मी मोठा कार्यकर्ता नाही आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने मी प्रेस कॉन्फरन्स घेतली की बाबा कमीत कमी या माध्यमातून तरी हा निरोप त्यांच्यापर्यंत जाईल, कारण या ठिकाणी गेले 2 महिन्यापासून मी इच्छुक कार्यकर्ता म्हणून आहे. मी माझ्या आयुष्यातली आईन उमेदीची 10 वर्ष भारतीय जनता पक्षामध्ये काम करतोय. आपण सर्व पत्रकार मित्र अनेक वर्षापासून आपण एकमेकाला पाहतोय, प्रामाणिकपणे काम करतोय, प्रत्येक निवडणुकीमध्ये सक्रिय सहभाग घेतोय. चांगलं प्रकारचं मतदानाच्या रूपी माझ्या मतदारसंघातून माझ्या ज्या कार्यक्षेत्रातून कायमच पुणे शहरात सर्वात जास्त मतदान त्या ठिकाणी देण्याचा मी प्रत्येक उमेदवाराला प्रयत्न केलेला आहे. आत्ताच्या लोकसभेच्या निवडणूक मुरल्यांना मोळ असतील, त्याच्या मागच्या निवडणुकीला चंद्रकांत दादा असतील, बापटसाहेब असतील, तर खऱ्या अर्थाने पण एखादा कार्यकर्ता एखाद्या नेता जरी इच्छुक असला तरी पण एखादा कार्यकर्ता इच्छुक होऊ शकतो, कारण राजकारण आहे, प्रत्येकाला राजकारणामध्ये जिवंत राहण्याचा अधिकार आहे. मला असं वाटतं की प्रत्येकाच्या इच्छेचा सन्मान वरिष्ठ नेत्यांनी केलं पाहिजे, एवढं संकुचित मन दाखवून उपयोग नाही. गेले 2 महिन्यापासून मी पाहतोय की ज्या पक्षासाठी मी 10 वर्ष एवढं काम केलं आहे त्या पक्षातून मला बहिष्कृतपणाची वागणूक खऱ्या अर्थाने या ठिकाणी मिळत आहे. मी पक्षाच्या बाबतीत पक्षाला दोष देत नाही, पण जो पक्ष या पुणे शहरामध्ये ज्यांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, जर ते जर लोक असं जर गळचेपी कार्यकर्त्याची करत असेल, तुम्ही मला तिकीट द्या देऊ नका त्याचं दुःख मला नसणार आहे, पण या 2 महिन्यामध्ये मला जी वागणूक मिळालेली आहे त्याबद्दल मी रडत नाही. मी लढणारा कार्यकर्ता आहे, पण त्या ठिकाणी माझ्या कार्यक्रमाला तुम्ही स्वतः येत नाही,
पण माझ्या कार्यक्रमाला पक्षातल्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांनी जायचं नाही. प्रत्येकाला फोन करायचे, कोणी सोशल मीडियावरती कमेंट्स पण करायचे नाही, कोणी फेसबुकला पण लाईक करायचे नाही. आता ठीक आहे, पण एवढ्या खालच्या लेवलला जाण्याची वेळ तुमच्यावरती का आली? कदाचित तुमचा स्वतःवरती विश्वास नाही आहे का? आपण एवढे मोठे नेते आहात, पक्षाच्या मुशीमध्ये आपण वाढलेले आहात. आमच्याकडे तुमच्याकडे पाहून आम्ही त्या ठिकाणी एक आदर होता, पण खऱ्या अर्थाने तो आदर पण आज निघून गेलेला आहे. पण खरं इच्छुक होणं एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्याने आणि एखाद्या नेत्याच्या मतदारसंघामध्ये, ते कदाचित तुम्ही खिलाडवृत्ती दाखवू शकत होता. माझ्या प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहून माझ्या खांद्यावरती हात ठेवून कदाचित तुम्ही हे विषय अजून चांगल्या प्रकारे हातळू शकत होता, जेणेकरून आज ही प्रेस कॉन्फरन्स घेण्याची वेळ नसती आली मला. मी 2 महिने कधी काही तक्रार केली नाही, कोणालाच काही तक्रार केली नाही, पण आज ही वेळ खऱ्या अर्थाने मग कार्यकर्ता जर प्रत्येक गोष्ट जर दाबून ठेवला, तर मग खऱ्या अर्थाने मग या इथून पुढच्या काळामध्ये कुठला कार्यकर्ता अशी हिंमत करणार नाही. मला काही भविष्याची चिंता नाही आहे. मग मला पक्षातून कारवाई होईल, मग पुढच्या समजा मला तिकीट भेटेल नाही भेटेल, मग कॉर्पोरेशनच्या निवडणुकीत काय होईल, या गोष्टीचा मी विचार करत नाही आहे. पण माझ्या दृष्टीने आज आपला प्रत्येकाचा आत्मसन्मान असतो, एक स्वाभिमान असतो, तो जर खऱ्या अर्थाने जर आपला दुखावला जात असेल, तर तो आपण योग्य व्यक्ती पुढे मांडला पाहिजे. तसं मी मागील 8-10 दिवसापूर्वी आदरणीय देवेंद्रजींना, आदरणीय रावसाहेब दानवेंना, त्या ठिकाणी चंद्रशेखर बावनकुळेंना मेलद्वारे एक पत्रकसुद्धा पाठवलेलं आहे. त्याची दखल अजून पक्षनेत्यांनी घेतलेली नाही आहे. देवेंद्रजींचा निरोप आला की मला भेटा, पण कधी भेटा, कुठे भेटा, त्याबद्दल कुठं काही त्याच्यामध्ये डिटेल्स काही झाले नाही, माझी भेट झाली नाही. पण मला असं वाटतं आहे की या भारतीय जनता पक्षामध्ये अनेक चांगले नेते आहेत, पक्षावरती माझा विश्वास आहे. पण अशा जर चुकीच्या गोष्टी पुणे शहराच्या भारतीय जनता पक्षामध्ये इथून पुढे मागच्या काळामध्ये सुद्धा, आदरणीय बापटसाहेब जेव्हा निवडणुकीला उभे राहायचे किंवा आमदार होते, मंत्री होते, त्यावेळी त्यांच्या मतदारसंघामध्ये धीरजी घाटे असतील, रासने असतील, बिडकरजी असतील, सर्वांनी इच्छा व्यक्त केल्या होत्या, इच्छा व्यक्त करणं. पण त्यांना अशी वागणूक नाही मिळेल त्या मागील काळामध्ये. मग माझ्या अमोल वाडकरलाच अशी वागणूक काय मिळते? ही अतिशय एक तुम्हाला अहंकार आला आहे का? तुमच्यामध्ये भारतीय जनता पक्षाची संस्कृती राहिली नाही आहे. खऱ्या अर्थाने आज अशा अनेक गोष्टी इथून मागच्या काळामध्ये घडलेल्या आहेत. प्रत्येक गोष्ट मी या ठिकाणी सांगू शकत नाही, पण प्रकर्षाने एक कार्यकर्ता म्हणून आणि माझ्या भावना पक्षाच्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्याचा या ठिकाणी मी प्रयत्न करतो. पक्षाच्या बाबतीत माझी कुठली नाराजी नाही आहे, पण पक्षाच्या काही नेत्यांनी जे काही या पुणे शहरामध्ये चालवले, चुकीची परंपरा, चुकीची पद्धत, भारतीय जनता पक्षाची लोकशाही त्या ठिकाणी तिची संपवण्याचा प्रयत्न या पुणे शहरामध्ये होत आहे, याचा मी जाहीरपणे निषेध करतो. राहिला विषय सर्वेचा, त्या ठिकाणी निरीक्षक आले, सर्वे झाला, ठीक आहे, जे काय अपेक्षित होतं ते त्यांनी केलं, पण खऱ्या अर्थाने त्या निरीक्षकांचा सर्वे हा गोपनीय होता. त्या ठिकाणी तो पक्षश्रेष्ठींकडे जाणे अपेक्षित होते, पण काही माध्यमांना त्या ठिकाणी बातम्या आल्या की आदरणीय चंद्रकांत पाटील यांचे नाव एकतर्फी चालले, अमोल वाडकर किंवा श्याम देशपांडे यांना मोजक्याच लोकांची पसंत. मग तुम्ही मग सर्वे पण लीक करता, मग तुम्हाला नेमकं सांगायचं काय की भारतीय जनता पक्षाचे सर्वच नेते तुमच्या पाठीशी आहे? त्यातून खरा सर्वे हा जनतेचा आहे. मला तर असं वाटतं की निरीक्षकांनी येऊन या कोथरूड मतदारसंघामध्ये मी आवाहन करतो की आपण या जनतेचं मत विचारा, कारण मतदान ते करणार आहेत, निवडून उमेदवार ते देणार आहेत. भारतीय जनता पक्षाच्या निरीक्षकांनी यावं, कोथरूडच्या मतदारांना विचारावं की बाबा तुमच्या मनातला उमेदवार, ठीक आहे तुम्ही सर्वांना नाही विचारू शकत, पण 50-100-500 लोकांना तुम्ही विचारू शकता, आणि कदाचित तसे सर्वे पक्षाचे होतात पण. पण मग या असल्या प्रक्रियेला अर्थ काय? मग ती प्रक्रिया तरी बंद करून टाका. ही प्रक्रिया नसती केली तरी कदाचित आजचा दिवस, कालच्या वर्तमानपत्रामध्ये वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये आलेल्या बातम्या छापून आल्या नसत्या. त्यामुळं आणि अजून एक गोष्ट, या ठिकाणी मी इच्छुक का झालो तर त्याच्या मागची कारणं आहेत. अनेक लोकसभेला मी त्या ठिकाणी लोकांमध्ये फिरलो, जनतेत राहणारा मी कार्यकर्ता आहे. या ठिकाणी माझ्यासोबत एक टीम आहे आमची, की ज्यांनी त्यांच्या माध्यमातून आपण संपूर्ण कोथरूड मतदारसंघामध्ये सर्वे केला, मतदारांना फोन केले. तुम्ही मी या ठिकाणी पेन ड्राईव्ह आणलेला आहे. या पेन ड्राईव्हमध्ये जवळपास 35,000 कुटुंबप्रमुखांना फोन केले, 35,000 कुटुंबप्रमुखांना फोन केले, त्या प्रत्येकाचं नाव या पेन ड्राईव्हमध्ये आहे.
त्या प्रत्येकाचं मतदार यादीमध्ये कुठल्या क्रमांकाला नाव आहे, त्यांचा क्रमांक नंबर आहे, आणि त्या ठिकाणी त्यांनी त्यांना चार प्रश्न विचारलेत की अमोल आडकर यांनी केलेल्या कामावरती तुम्ही समाधानी आहात का, अमोल आडकर यांच्या माध्यमातून तुमचं कुठलं काय काम झालं आहे का, अमोल आडकर हे आमदार म्हणून अजून चांगलं काम करेल का, आणि अमोल आडकरना तुम्ही विधानसभेमध्ये निवडून देणार का, तर या सर्व प्रश्नांची उत्तरं हो म्हणून आलेले आहेत. नागरिकांनी अतिशय चांगल्या प्रक्रिया दिलेल्या आहेत. मी या ठिकाणी लॅपटॉप पण आणलेला आहे. या ठिकाणी त्या 35,000 अजून ते कॉलिंग चालू आहे, तो अजून आकडा खूप वाढणार आहे. पण मी चॅलेंज करतो, हा सर्वे ह्याला म्हणतात जनतेत राहणारा माणूस, याला मी चॅलेंज करतो माझ्या जे कोण निरीक्षक असतात त्यांना, पक्षश्रेष्ठींना, की तुम्ही हा पण सर्वे पहा. आणि हा आत्ता एक मागच्या 30 दिवसातला सर्वे आहे. याच्यामध्ये मी माझ्या पत्रकार बंधूंना सुद्धा विनंती करतो की या तुम्ही कोणीही या, या लॅपटॉपमध्ये जवळपास 35,000 कॉल आहेत, त्यातलं कुठलं पण तुम्ही बटन प्ले करा, त्या व्यक्तीचं नाव वाचा, त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर वाचा, त्या व्यक्तीला आत्ता पण फोन करा. ते म्हणतील अमोल आडकर यांना आम्ही मतदान करणार आहे, अमोल आडकर हे आमदार झाले पाहिजे, ह्याच्यापेक्षा अजून कुठला सर्वे पाहिजे. आणि अशा या एखाद्या माध्यमामध्ये येते की अमुक नेत्याला पसंती, बाकीच्यांना मुचकीच पसंती, ह्या सर्वेला कोण नाही विचारत, या सर्वेला तुम्ही किंमत देत नाही. खरा सर्वे हा जनतेचा आहे, जनतेच्या मनात जो असेल तो येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीमध्ये दिसेल. पण एक कार्यकर्ता म्हणून आज मी या ठिकाणी माझ्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी घेतलं ना आदरणीय आमदार चंद्रकांत दादा पाटील नाव घेतलं ना. त्यांच्या व्यतिरिक्त अजून कोणी नाहीये, पण त्यांच्या इन्फ्लुएन्स मध्ये काम करणारे इतर दुसऱ्या तिसऱ्या फळीतले कार्यकर्ते असतात. मला त्यांना दोष देत नाही. मी शेवटी प्रत्येकावर कुठला दबाव आहे किंवा काय आहे, आता परवाच्या मीटिंगमध्ये सुद्धा अनेक कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी भावना व्यक्त केलं मायापाशी की बाबा हे चुकीचं चाललंय, हे आम्हाला पटत नाहीये. पक्षाची संस्कृती बदललेली नाहीये, पण पक्ष शेवटी काय आहे, सर्वच ठिकाणी पक्षाची संस्कृती काही ठिकाणी जर कुठल्या व्यक्तीमुळे बदलत असेल आणि ती जर आपण जर पक्षाला निदर्शना आणून दिली तर निश्चितपणे बदलेल, तरी पक्षाची संस्कृती पुण्यामध्ये बदलू नये म्हणून हा माझा आजचा प्रयत्न आहे. अन्याय अन्याय पक्षाकडून माझ्याकडे होत नाहीये, अन्याय काही व्यक्तीकडनं होत आहे. मेधाताई या इमोशनल होत्या, मी ऍक्शन ओरिएंटेड आहे. पुढे अजून खूप काय, पक्षाचा मला विश्वास आहे की पक्ष मला तिकीट देईल. कोणता सर्वे, कोणता सर्वे तुमच्या पक्षाच्या निरीक्षकांनी केला आहे? ते मला माहित नाही. आता ते कशाला घ्यायचं होतं? अपक्ष लढण्याची तयारी पण तुम्ही ठेवली का? मी जनतेत राहणारा माणूस आहे, पण मला तिकीट मिळणार नाही. मी अजूनही हा पण विचार करत, मला 100% तिकीट मिळेल हा माझा विश्वास आहे या ठिकाणी. आदरणीय देवेंद्रजींचं वाक्य आहे की माणसाने राजकारणात जिवंत राहिलं पाहिजे, तर जिवंत राहण्यासाठी जे काय करता येईल ते मी निश्चितपणे करणार. मी अजूनही भारतीय जनता पक्षामध्ये आहे, मला अजूनही विश्वास आहे की भारतीय जनता पक्षाचा उमेदवार मीच असेल कोथरूड मधून. मी जे सर्वे केलाय, मी शेवटी आज या ठिकाणी इच्छुक झालोय कारण जनतेचा मला पाठिंबा आहे. मी निश्चित येणाऱ्या पुढे काळामध्ये जो काही निर्णय घ्यायचा तो जनतेला विचारून घेईल. तर जनता माझ्या पाठीशी असेल तर मी निर्णय घेईल. तुम्ही दोन गोष्टी सांगितल्या, पहिल्या की काही ठराविक व्यक्ती जे चालत, तुम्ही तक्रारही केली पण अजून तुम्हाला तसा वेळ दिला नाही. तर जसं तुम्हाला या सर्वेत हा काही व्यक्तींनी घडून आणलेला असं, जसं तुम्ही ठामक दुसऱ्या दिवशी त्याच्या मतावर आला दोन दिवस, तर हे तुमच्या निवेदनाचा अर्थ असा होतोय की आणि तुम्ही ऐकत नाही म्हणून आज तुम्ही जाहीरित्या माध्यमांमध्ये आला, हे पक्षशिस्तीच्या विरोधात आहे. हे पक्षशिस्तीच्या विरोधात मला तर वाटत नाही आहे.
कारण पक्ष शिस्तीचे कारण एवढे मोठे नेते आहेत की माझा आवाज दाबला जातोय पक्ष नेत्यांपर्यंत वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचण्यासाठी मी या ठिकाणी आलो. नाही नाही मी अजून शेवटच्या टोकाला आलेलो नाही आहे. मी या ठिकाणी कार्यकर्ता म्हणून पत्रकार मित्रांच्या माध्यमातून माझ्या भावना जनतेपर्यंत पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचण्यासाठी आलेलो आहे. भाजपमध्ये मग कालची ती पण पद्धत नाहीये ना, जी पद्धत काल झाली ती पण पद्धत नाहीये. मग पद्धती कार्यकर्त्यांनीच का पाळावेत? तुम्ही कोथरूड मतदारसंघाविषयी एका व्यक्तीविषयी बोलला, फक्त जो काही हा प्रकार घडला तो तेवढ्याच मतदारसंघाबाबत घडला का इतर सगळ्या मतदारसंघाबाबत घडला किंवा इतर ठिकाणी पण या प्रक्रियेमध्ये कुठेतरी गलथानपणा झाला किंवा चुकीची प्रक्रिया? मी या ठिकाणी फक्त केवळ कोथरूड मतदारसंघाच्या बाबतीत बोलण्यासाठी आलेलो आहे, इतर ठिकाणची मला खरंच कल्पना नाहीये. तुम्ही म्हणताय की तुम्हाला पक्षाचं तिकीट कोथरूड मधून यावेळेस मिळेल, तर मग जे आताचे आमदार आहेत मंत्री चंद्रकांत पाटील जे कोल्हापूर मधून लढणार आहेत का, याबाबत काय आहे का की ते तिकडनंही प्रयत्न करत आहेत? ते आमच्या पक्षाचे मोठे नेते आहेत, पक्ष त्यांना पहिली गोष्ट मला तिकीट मिळणार याबाबतीत मी कार्यकर्ता म्हणून मला विश्वास वाटतोय. त्यांच्या बाबतीत काय निर्णय आहे तो पक्षश्रेष्ठी घेतील, कारण ते मी त्यांच्या बाबतीत बोलण्या एवढा मी मोठा कार्यकर्ता नाही आहे. पक्ष त्या बाबतीत मी योग्य निर्णय घेईल. हो त्यांनी त्यांची तयारी चालू केलेली आहेच ना, ते इच्छुक आहेत. मतदारसंघात पुरेसा वेळ दिला जात नाही आमदारांकडनं, अशा तक्रारी असतात त्याबाबत काय भारतीय जनता पक्षाची संस्कृती आहे, ते माझ्या पक्षाचे नेते आहेत, त्यांनी जे काही काम केलेलं आहे ते जनतेला माहिती आहे, आपल्या सर्व पत्रकार बंधूंना माहिती आहे. मी या ठिकाणी मी जे काही काम केलंय मी जनतेपर्यंत कसा पोहोचले कसा हे मी या ठिकाणी मी माझ्या बाबतीत बोलू शकतो. त्यांच्या काही तक्रारी आलेल्या आहेत का विद्यमान आमदारांच्या संदर्भात? तुम्हाला जे काही 35,000 कॉल आलेले आहेत किंवा तुम्ही केलेले आहात त्याच्यामध्ये तक्रार आलेली आहे का विद्यमान आमदारांचं? नाही असं काय नाहीये. मी त्या कॉल्समध्ये अमोल वालवडकर, केवळ अमोल वालवडकर यांच्याबद्दल विचारलंय, अमोल वालवडकर यांच्या ऑफिसच्या माध्यमातून, अमोल वालवडकर यांच्या टीमच्या माध्यमातून आपली काही कामं झालीत का, आपण आमच्या अमोल वालवडकर यांच्या कामावरती समाधानी आहात का, अमोल वालवडकर आमदार म्हणून अजून चांगलं काम करतील का, त्यांना तुम्ही विधानसभेला निवडून इलेक्शन उमेदवारी भेटल्यावरती किंवा उभे राहिल्यावरती तुम्ही त्यांना निवडून द्याल का, हेच प्रश्न होते. राजकारणात आहे, राजकारणात काही होऊ शकतं आणि मी आशावादी आहे. मी भारतीय जनता पक्षामध्ये 10 वर्ष तनमनधन लावून ते माझं घर आहे, मी एवढं काम केलंय, मी माझा हक्क आहे, तो हक्क 100% मला मिळतो. मी भारतीय जनता पक्षामध्ये आहे, भारतीय जनता पक्षाची उमेदवारी मला मिळेल, पण जे काही चुकीच्या गोष्टी पक्षामध्ये काही व्यक्तींमुळे नेत्यांमुळे या ठिकाणी होत आहे त्याच्या बाबतीतच मी फक्त या ठिकाणी आज आलेलो आहे. या ठिकाणी मी तक्रार माझी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस असतील, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेब, रावसाहेब दानवे यांच्यापर्यंत 27 तारखेला त्या ठिकाणी पोहोचवलेले आहे. कसं आहे मला सर्वांच्या अडचणी माहिती आहेत, त्यामुळं मी कोणाला या बाबतीत जाब विचारणं एवढा मी मोठा नाहीये. फक्त मला एवढं जाणवतंय की हक्क असणं वेगळं जाब विचारणं वेगळं, ते मला माहिती आहे ना सगळ्या परिस्थिती, काही गोष्टी जाणवतात आपल्या, त्यामुळे विचारण्याची गरज नाही. असू शकतील असू शकतील, मला माहित नाही. शांत
खासदारकीची वाट खरं तर याच्या बाबतीत आमच्या भागातल्या सर्व जनतेला माहिती आहे आणि मी माझ्या बाबतीत या ठिकाणी बोलू शकतो. मी माझ्या कामाच्या बाबतीत आणि संबंधित आमदारांच्या बाबतीत जनतेला आपण विचारा, जनता सांगेल. आपण हो मागितलं आमच्या भारतीय जनता पक्षाच्या शिस्तीतला मी कार्यकर्ता आहे. ठीक आहे, धन्यवाद. बरं, या ठिकाणी ही पूर्वीची तक्रार आहे, मागील 2 महिन्याच्या विषयातली, जे मला कार्यकर्ता म्हणून जी वागणूक मिळते इच्छुक झाले म्हणून. आणि आज अजूनही या ठिकाणी मी एक याच्या बाबतीत कोणाला काय पाहायचं आहे का याच्यामध्ये? तुमचा विश्वास आहे म्हणायचं माझ्यावरती, पाहू शकता तुम्ही म्हणजे. ही जनता जी म्हणत ते मी करणार. पेन ड्राईव्ह बॉम्ब नाही, हा जनतेचा विश्वास आहे माझ्यावरती. हे जे जनता जर मला बोलली तर ते मी करणार. शेवटी जनतेचे प्रश्न, मला आमदार होणं महत्वाचं नाहीये, मला जनतेचे प्रश्न सोडवणं महत्वाचं आहे. जनतेला सुद्धा त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी जो सोडू शकतो त्यालाच ते प्राधान्य देतो. सगळ्याच कार्यकर्त्यांवरती अन्याय होत नाहीये, सगळ्याच कार्यकर्त्यांवर. काही स्पेसिफिक माझ्यासारखे असतात लक्की, त्यांच्यावरती होत. इतर मतदारसंघाचं मला खरंच माहीत नाही काय. मी कोथरूडसाठीच या ठिकाणी बोलतोय, पण अजून एक या ठिकाणी मी सांगतो की येत्या रविवारी मी जन आशीर्वाद मेळावा या ठिकाणी बालोडीमध्ये घेतलेला आहे. यातले जवळपास भरपूर मतदार त्या ठिकाणी येणार आहेत. जवळपास 25 ते 30 हजार मतदार त्या ठिकाणी अपेक्षित आहे. बालोडीमध्ये रविवारी सकाळी 10 वाजता त्याचंही मी तुम्हाला निमंत्रण देतो. आणि जे काही माझ्या बाकीच्या भावना आहेत, जे काही मला बोलायचं ते मी निश्चितपणे 7 तारखेला बोलेल. धन्यवाद. जय जय महाराज.